क्रीडा मंडळ असेल का संचलित करण्यात तुमची सुभाष मांजरेकर प्रयोगशाळा यांच्या वतीने म्हणून कुठेतरी हा समतोल राखला गेलाय आणि या कृत्याचं काम
मी करतोय आणि भजन क्षेत्रामध्ये जो मातलवा त्याचं संवाद करण्याचं कुठेतरी काम आपल्या वतीने करतोय. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. काही गोष्टी आपल्याला 100% समजणार पण ज्याची विद्वत्ताच नाही काही गोष्टी समजण्याची त्याच्या डोकीवर जाणार आणि तो भजन कुठेतरी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करणार. ज्याला राम समजलं नाही ज्याला कृष्ण समजला नाही त्याला भजन करण्याचा अधिकारच नाही असं माझं म्हणणं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बोलावं. धन्यवाद भाईबाप प्रेक्षक हो. आपल्या ह्या मंडळाचे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि त्याही पेक्षा आपण जी सोय केली आम्हा दोन्ही गुवांची 100% माझ्या भजन मंडळाच्या वतीने सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि लोक्याच्या धूर येतात लक्षात घ्या धूर. हा ते त्यामुळे एका कलाकाराने मी माझ्यासाठी उत्कृष्ट वातावरणासाठी हे 50 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. ते काय लक्षात घ्या आम्ही दोन्ही गुवा तेच करणार आहोत. मी काय दुसऱ्या चादराचं नाही म्हणून सांगतो की किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता. किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़े का हिस्सा न होता. लक्षात घ्या कुठल्याही झाडाची तोड झाली नसती कारण घाव घालणार तो कुऱ्हाड असली तरी त्याच्यात जो दांडो असता तो घाव घालून जी ताकद लागतात तो त्यात लाकडापासून बनवलेलो असतो. इथे तोच विषय कोणाकोणाचा बरा बघवत नाही. अरे जगाचा मालक सोबत असताना हे देवापासून चालत आले ना. प्रभू राम म्हणजे जगाचा मालक सोबत असताना मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीते मातेला झाला. जगाचा मालक सोबत असताना सुद्धा मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीता मातेला झाला आणि अख्खी लंका सोन्याची असताना प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे तेव्हा कळला. लंके गेली तेव्हा कळलं. म्हणून आपल्या माणसाची किंमत एका इतक्याला कळायची नाही. तिथे कोण कुठं मारून नाही लस मी उद्याचा दिवस बघतल कोण नाही कुठं मारून येला. तू रावण तू रावण वदावणीचे बादशाह आणि हे ऑर्केस्ट्राचे शहेनशाह. भजन मिळणार नाही भजनाच्या नावाचं 5 मिनिट भजन आणि ऑर्केस्ट्रा मात्र 100% मिळणार. आता थोड्या दिवसांनी एका रिटायरमेंट घेऊन लावतोय आणि देणार ते का. आता 31 मार्च पासून सगळा खुले झालेला माहितीये ना. ए ऑर्केस्ट्रा किंग तत्कर आयुष्य ऑर्केस्ट्रा किंग तर तो ऑर्केस्ट्रा गाजवी ना तेव्हा ती शाल काढून ठेवा. त्या शाईनी उभं झालं शाईनी बघू ना किती सोबत मागा पण बघू तर तुला वाईट काय बोलणार नाही. तू जा बोललस त्याच्यावर फक्त बोलण्याचा प्रयत्न करणार. सदरो बदलले का दोन वेळा सदरो बदल नाही खरंय ते गावावर तू घेऊन गेले तर माता वाटलं जाऊन चाललं त्याचा पण तू इतकं म्हणजे असं चिकटाक लागलो अंगा आणि तू ह्या घालत नाही गंजी पुढे घालत नाही. त्याच्यामुळे लाईट येत त्याचा खूप परिणाम म्हणजे साधारण म्हणजे आधी मी अर्थ बसतो तू कदा अटॅक सुद्धा येईल म्हणजे एवढं या तू समजून घेऊ बघ तुझ्या भीतीन मला काय करूची गरज नाही. माझ्या भीतीत तुझी परिस्थिती काय झाली आहे मला जे हे सामान दिलं ते सन्माननीय सुहास सुर्वे बुवा त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. काय
Thank you.